मगच्छन आयच दिस नियाळ करूं देवाचे उतर काढला जोशुआ पुस्तक 24 24 अध्याय 14 आणि 15 वाक्य जोशुआ चैप्टर 24 वर्स 14 एंड 15 देखून आता सर्वस्वराक भियोंसला आणि संपूर्ण विश्वासान त्याची सेवा करा तुमच्या पूर्वजांनी नैचे पलतडी आणि इजिप्तान स्तुती केल्या देवांक पैस करा आणि सर्वस्वराची सेवा करा पण तुम्ही सर्वस्वराची सेवा करीनासल्यास कोणाची सेवा करून तुम्ही खुशी वर्तत म्हण आज निर्धार करा तुमच्या पूर्वजांनी नई चप्पल तोड़ी सेवा के लिए देवांची वा तुम्ही आता वस्ती करता त्या देशाच्या अमरितांच्या देवांची मुच्याने मुच्या घरण्य विषय संचे तर आम्ही सर्वस्वराची सेवा करते लाऊ मोगचनो गेल्या त्या हप्त्यांत आम्ही कुटुंबा जीवित विषयांत ऐकून आयलो आणि आज ही थोड्यो संगती आम्ही कुटुंब जिवित विशयन पळोव्या एक कुटुंब जावन आसा एक शक्तिवंत सखत मनीत कित्याक सर तर एक कुटुंब बरें आसत जाल्यार आमचे भोंवतणी आमची समाज आमचो देश आमचो राष्ट्र हर एक बरो जाता कित्याक एका कुटुंबांत जावन जर तर एक बरें कुटुंब आसत जाल्यार त्या बऱ्या कुटुंबांत जावन बरे संदे उपजतात तशेंच जर तर एक कुटुंब वायट आसत जाल्यार त्या कुटुंबांत वायट संदे भायर येतात आनी तशेंच आमची समाज या आमचें घर आमचे भोंवतणी आनी आमचो देश सकट तशेंच जाता मोगाचें ना त्या खातीर एक आमचें कुटुंब केदाळे एक बऱ्या रितीन आसचें गरजेचें जावन आसा त्या वेळार मात्र आमच्या भोंवतणी आम्ही हर एक बरस पळोवंक शकतेलो आमचे कुटुंब केदळा आयच्या देवाच्या उतरा प्रकार हांगासर जोशुआ सांगता म्हाका आनी म्हज्या घरान्य विशयन सांगचे जाल्यार आम्ही सर्वस्वराची सेवा मात्र करतेलो म्हण ती बसयतात मोगाच्यान जर तर एका कुटुंबांत देवाक संपूर्ण रितीने विधेय कोण असल्यार संपूर्ण रितीन आम्ही दनिसा देवाची सेवा केल्यार ताका मात्र आम्ही मान केल्यार खंडी जावन आमचे सगळे कुटुंब खंयचेच बेजारे विने खंयचेच निराश विने समाधानान जिवंक ते सक्त मोगाचे न्हू जर तर आम्ही आमच्या हर एकल्यांच्या घरांनी इस्त्री आसा आम्ही ही इस्त्री आम्ही एक स्त्रीयेक कंपेर करीत एका स्त्रीयेक आम्ही ते कंपेर केल्यार कशे एक इस्त्री जर तर ती सारखी आसता सगळे आमचे वस्तूर एक फवो ते रितीर आमकां नीट करन इस्त्री करन बऱ्या रितीर आमी एक वस्तूर घालचे बरी करता जर तर ती इस्त्री लिवून जाली या करंट चडून जालो ते समाना जाल्यार ते सगळे वस्तू नाश करता मोगाच्यान तशेंच एका कुटुंबांत जर तर एक स्त्री सारखी आसा जाल्यार ते कुटुंब सारके रितीन शिस्तेन ते वाडयता आमी पवित्र पुस्तकांत पळयता एका कुटुंबांत एका स्त्रियेचो पात्र मुख्य जावन आसा मोगाच्यान केदाळ्यार देवान स्त्रियेक रचतना स्त्रियेक एक इंग्लिशान म्हणटात सुटेबल हेल्पर एक सारके रितीन एका दादल्याक एका कुटुंबाक आदार दिवची स्त्री जावन देवान रचलां तशेंच एका कुटुंबांत एक दादलो एका स्त्रीयेक आनी कुटुंबाचे हर एक समस्ये समजून ताचे हात देवा मुखार केदाळे उबार नासल्यार देवा कडेन हर एका संगती खातीर देवा कडेन मागणें करनासल्यार खंडी जावन ते कुटुंब एका बऱ्या जैताच्या कुटुंब जावन ते वाडटा मोगाच्यान आमी तिमोतीक बरयल्या पत्रान पळयता दादल्याचे हात केदाळे देवाक उबारलेले आसून दित म्हण देवाचे उतर सांगता वय मोगाच्यान
त्या खातीर एका कुटुंबांत दादल्याचो महत्वी गरजेचो जावन आसा, तशेंच स्त्रियेचो पात्री गरजेचो जावन आसा. आमी पवित्र पुस्तकांत पयल्या स्त्रियेक आमी पळयता येवेक, हिने एक घडी तो सोरोप तो देंवसर सरपाच्या रुपार येत आसतना तिने एक घडी तिच्या दादल्या लागीं वचून इसारलें जाल्यार वो सोरोप सांगचें उतर सतगे, कित्याक देव आदम कडे उलयलो आनी आदम मोरिफा त्या स्त्रियेक रसले. जर तर त्या स्त्रियेन त्या घडये ते फळ खावचे पयले आदमक एक शब्द विसरलें जाल्यार थंयसर देवाचे योजन तांच्या जिणेंत वेगळेंच आसते कोन्ना. पूण त्या स्त्रियेच्या आविडेपणा वरवीं ते कुटुंब ते नासता मोगाचे न्हू. आनी आमी पळयता तांणी पताक केल्ल्यान देवाचे सगळे योजन थंयसर बदलता. देवान ताचे खातीर ताच्या भुरग्यांनी ताच्या लोकांनी ताका अर्घन दिजे, ताका स्तुती करीचे, ताका मान करीचे, ताका विदेय जावन चलायचे म्हणून सगळे देवान तांकां रसून त्या एदेनाच्या बागेंत दवरले. पूण केरळा एवेन पताक केले ते देवातावन संपूर्ण रितीनी पयस केले मोगाचे न्हू. आनी आमी पळयता केरळा त्या एवेच्या पदका वरवीं तिका जल्मल्लो पुती कुणिगर जाता मोगाचे न्हू. एक बरें कुटुंब रसच्या बदलाक थंयसर त्या कुटुंबांत ताच्या स्वंत भावाक जूश मारचो एक खुनीगर थंय जल्मत मोगाचे न्हू. तशेंच जर तर आमच्या जिणेंत आज देवाक फवते बरी देवाच्या उतराक विदेय पावन आसल्यार आमच्या जिणेंत आमच्या कुटुंबांनी अशेंच कुटुंब जल्मत मोगाचे न्हू. त्या खातीर आमकां पवित्र पुस्तकांत सबार कुटुंब देवान दाखोवन दिल्यांत आमी देवाच्या उतरा प्रकार चल्ल्यार कशें आमचे कुटुंब आमी आशिर्वादीत वर्ण पावयता म्हूण आमकां देवान शिकयला मोगाचे न्हू. तशेंच आमी सामुएलाच्या पुस्तकाक आयल्यार थंयसर अन्ना म्हणली स्त्री आसा मोगाचे न्हू. ती जावन आसा प्रवादी सामुएलाची आवय. हिच्या जिणे विशयंत आमी पळयल्यार थंयसर आमी पळयता अन्नाचो पती जावन आसलो एल्काना, ताची पयली बायल अन्ना जावन आसली आनी तिका भुरगीं नातली आनी इका भुरगीं नात म्हणून एल्काना पेनिना म्हळ्यार स्त्रिये कडे काजर जाता आनी थंयसर पेनिनाक भुरगीं जातात मोगाचे न्हू. आनी केदळा अन्नाक भुरगीं नातली केदळा ती पेनिना स्त्री तिका मस्त इन्सल्ट करता, मस्त तिरस्कार करता. देवाचे उतर म्हणटा ती हर एक पोटी अन्नाक चिडयतले म्हण देवाचे उतर सांगता मोगाचे न्हू. ह्या खातीर त्या घरांत थंयसर दूख आसले आनी अन्ना थंय संतोश नातलो मोगाचे न्हू. पूण त्या वेळार आमी थंयसर एल्कानाक पळयता. एल्काना ह्या अन्ना स्त्रियेक हर एक रितीन ती सपोर्ट करता मोगाचे न्हू. देवाचे उतर सांगता देवान अन्नाक वांज केल्ली, वांज जावन दवरले म्हण देवाचे उतर सांगता मोगाचे न्हू. आनी हांगासर आमी एल्काना पळयता थंयसर देवाचे उतर आमकां स्पश्ट रितीन सांगता. एल्काना अन्नासो मस्त मोग करतलो, हर एक खंयचे दिवंक आसल्यार ती अन्नाक तो सोडत दितलो म्हण देवाचे उतर सांगता मोगाचेनो. मोगाचेनो एका कुटुंबांत दादल्याचो पात्र असो आसूंक जाय. जर तर ताच्या स्त्रियेतावन ताका कितेंच उणेपण मेळटना ताणें ताका केणच्या बदलाक, ताका तिरस्कार करच्या बदलाक तिच्या सांगात मोगान जियेल्यार त्या कुटुंबांत शांती आसता, समाधान आसता मोगाचेनो. मोगाचेनो त्या स्त्रियेच्या थंयसर आमकां आमी इल्लेशे हिस्ट्री आमी पळयल्यार आमकां कळटा की तो एल्काना म्हणलो मनीस एका लेवीच्या कुटुंबातावन येता मोगाचेनो. आनी ह्या लेवीच्या कुटुंबान एक केदाळे ताणी देवळांत मागणें करनासा जाले, देवळांत सेवा करनासा जासले. पूण हांगासर आमी पळयता एल्काना वर्सांत एक पावटी मात्र तो देवळाक येतलो. तशें आमी पळयत आसतना ताची पटली जिणी आमी पळयत आसतना आनी ताका थंयसर भुरगीं ना आनी त्या वेळार थंयसर भुरगें ना म्हण कारण एकच जावन आसा. देवातावन तांच्या त्या कुटुंबाक शिराप आयल्यार थंयसर भुरगीं आसनात मोगाचे न्हू. आनी हांगासर आमी पळयतना कळटा
तेसर एलकाना आईला आमी सत्तर गणन पुस्तकांत सोलाव्या अध्यायांत आमी वाचतना थंयसर कोरा दातन आनी अभिराम म्हणले ते एक जण मनशाच्या सगळ्या कुटुंबांक देव नाश करता कित्याक ये लेवीच्या पंगडाक सरवल्ले जावन आसले आनी केदळा ते मैजेक विरोध रावतात देव तांकां नाश करता मोगाच्यान जर तर आमी थंयसर वसल्यार आमकां कळटा की धरण उक्ती जावन तांकां जिवेंस गिळटा म्हणटा देवाचे उतर कित्याक मैजे जावन आसलो एक देवान विसून काडलेलो कल्तो मनीस आनी तो देवाक मनवल्लो जावन आसलो आनी देव हर एक पोटी ताचेर मुखामुखी उलयतलो देवा मुखार वसूंक मैचेक मात्र देवान विसून काडले आनी ह्या वेळार एक कोरा अभिराम आनी दातन आमकां मैचे वयर मसोर जाता आनी ते मैजेच्या विरोध उलयतात मैचे तूं मात्र पवित्र गे तुवें मात्र देवा मुखार वसयत गे आमकां कितें वसूंक नजो गे हांगासर आसलो सगळो समुदाय पवित्र जावन आसा म्हणून ते मैचेक विरोध उलयतात मोगाच्यान आनी त्या वेळार मैचेक दुखता आनी मैचे हें देवा मुखार हाडटासतना देव तांकां धरण उक्ती जावन गिळचे बरी करता मोगाच्यान आनी थंयसर ते सगळे कुटुंब नाश जाता तितलेंच न्हय ताच्या मुखल्या संततीक देव त्या देवळाक येनातल्या बरी तांकां थंय तो पयस दवडयता मोगाच्यान आनी त्या संतती तावन आयिल्लो हो एलकाना जावन आसा त्या खातीर ताच्या मलकड्यांनी केल्ल्या पत्ताक शिक्षा जावन एलकानाक पयल्याच्या बायलेक अन्न कडेन कजर जाताना ताका भुरगीं जावनान मोगाच्यान हांगासर आमकां स्पश्ट कळटा हांगासर ताच्या मलकड्यांनी केल्ल्या पत्ताक थंयसर ताका शिक्षा मेळ्ळ्यार अन्न मात्र थंयसर खंयच्याय रितीन तो ती एलकानाक दुसना मोगाच्यान बदलाक तिका कितले तिरस्कार मेळ्ळ्यार तिका कितले दूख भोगल्यार ती केदाळे एलकाना सांगता देवळाक येतली थंयसर येवन ती बली भेटयतली मोगाच्यान आनी एक दीस ती देवळांत मग्ने आसतना येली तिका आशिर्वाद करता आनी त्या दीस येली सांगता वो समाधानान वो स्त्रीय तुका देव एक भुरगो दितलो आनी त्या वेळार अण्णा थंयसर तो भुरगो तिका जल्मल्यार देवाक ती पाटीन दिता म्हण बसोवन थंय तो पाटी येता मोगाच्यान मोगाच्यान हांगासर एका स्त्रियेचो पात्र आमकां कळटा त्या घरांत कितले नासमाधान आसल्यार त्या कुटुंबांत त्या संततीचेर थंय पडिल्लो तो शिराप पडल्यार मोगाच्यार ह्या अन्न स्त्री त्या कुटुंबा खातीर रावता ती खंयच्याय रितीन तिच्या पतीक जावं दी या तिच्या मलकड्यांक जावं दी ती दुसना मोगाच्यान ताणी केल्ल्या खातीर आज म्हज्या कुटुंबांक शिराप आयला ती चिंतिना बदला खातीर देवा मुखार येता कळनासतना ती मागणे करता मोगाच्यान मागणे करता मात्र न्हय आमी मुखार पळयता केदळा तिका सॅम्युअल जल्मता आनी ते तो भुरगो जल्मला तक्षण केदळा तो भुरगो दूद पिवचे रावयता त्या लंथ्या भुरग्याक ती देवळांत येली त्या वेळार येली याजक जावन आसलो थंयसर येलीच्या हातान दिता मोगाच्यान हांगासर आमकां कळटा की ह्या स्त्रियेन त्या कुटुंबांत त्या संततीचेर आसलो तो सिराप तिने मोडन घालो मोगाच्यान आनी तो जल्मल्लो सॅम्युअल प्रवादी तो ल्हान भुरग्या तावनच तो त्या देवळांत तो जियेता आनी सकट त्या पेनिनाक धा जाणां भुरगीं आसल्यार त्या धा जाणां भुरग्यांनी ह्या एका सॅम्युअल प्रवादीची सेवा करच्या बरी देव करता मोगाच्यान आनी आमी पळयता त्या केदळा सॅम्युअल प्रवादी आसा पर्यंत इज्रायलांत संपूर्ण शांती आसली मोगाच्यान मोगाच्यान एका स्त्रियेचो एका कुटुंबांत पात्र हो जावन आसा कुटुंबांत खंयचीय समस्या आसल्यार कोणाकच दुसरं नसतना या कोणाचे उणेपण पळयनासतना केदळा ती देवा मुखार एक हटान खळनासतना मागणे करता मोगाच्यान देव थंयसर सैत दिता आनी सगळ्या इज्रायलांत त्या देवाची महिमा पळोवचे बरी करता मोगाच्यान आनी ह्या स्त्रिये थंय असली सकत देवान गेल्या त्या खातीर एका कुटुंबांत एका दादल्यांनी फावो ते बरी एका स्त्रियेचो मोग करूंक आसा कुटुंबाचो मोग करूंक आसा थंयसर समस्या येत आसतना हर एक संतोशान आनी स्वस्निकायन ते सांबाळून वरोवंक आसा मोगाच्यान आनी स्त्रियेनी थंयसर खंयच्याच
विरोधुलेनस्तन या कंच विशंति दुख पवनस्तन निरासायनस्तन या कुनक शिराप गलनस्तन तंच विरोधुलेनस्तन सत्र देवाकडे खडनस्तन मगलर खंयच्याय रितीचे ते कश्ट जावन निके दवडलो सिरप सावन मोगाच्या न्हू देव आमच्या मग्नेच्या बळान तो नास करूंक देवान आमकां ती सकत दिल्या वय मोगाच्या न्हू हांगासर आमकां स्वस्त कळटा एका कुटुंबांत एका स्त्रियेसून दादलो सो पात्र सरको आसल्यार तितल्यासून थंयसर देवाक फवो तो मान आसल्यार फवो तो जागो आसल्यार आमचे कुटुंब खंडीत जावन आशिर्वादीत जाता मोगाच्या न्हू जर तर आज आमच्या कुटुंबांत आमी दिश्ट घाल्या आमच्या कुटुंबांत एक कोट कसो आसा आमच्या कुटुंबांत घोव बायलां मध्ये संबंध कसो आसा हर एका संगतीनी आमी एक काळीज एक मौन जावन जियेतांगी या आमकां कशें आमकां कशें अनुकूल जाता आमकां कशें बरें म्हण भोगता तशें मात्र आमी करतांगी या हर एक पोटी समस्या येताना घोव बायलेक दुरसता या बायल घोवाक दुरसता गे वय मोगाच्या न्हू आमी अल्काना आनी अन्ना आनी अल्कानाच्या जिनेंत आमी पळोवन शिकूंक जाय कशें ती एकामेका मोगान एकामेकाक सपोर्ट करतली एकामेकाक कशें आदार दितली मोगाच्या न्हू एकामेका थंयसर मोग करूंक कांयच दिसना जाल्यार हर एक दूख आसल्यारी ती एकामेका मोग करतली मोगाच्या न्हू त्या खातीर देवानंस वांज म्हण थंय तिका दवरल्यारी तेच्या मग्ना वरवीं आनी थंयच्या त्या मोगा वरवीं ते तो सिरपच तो काडून वेता मोगाच्या न्हू हें जावन आसा एका कुटुंबांत एका कुटुंबांत केदाळे एक वट आसता एका कुटुंबांत केदाळे एक काळीज एक मौन आसता मोगाच्या न्हू थंयसर खंयचे समस्या रावना मोगाच्या न्हू बदलाक ते समस्या सगळ्या त्या समाजेक एक आशिर्वादीत हाडचे बरी देव करता मोगाच्या न्हू त्या खातीर आमच्या कुटुंबांत हर एक पोटी आमी देवाक मान करचे गरजेचे जावन आसा आमच्या कुटुंबांत कशें जोशवा हांगासर सांगता म्हाका आनी म्हज्या घराण्याक घराणे आमी काली सर्वस्पराची सेवा मात्र करता म्हणटा आज जोशवा वय मोगाच्या न्हू आज हांवें आनी तुवें हेंस सांगूंक आसा हर एका आमच्या जिनेंत आमी देवाक पयलो स्थान दिवंक आसा देवाक आमी पयलो मान करूंक आसा सबार कुटुंबांनी मोगाच्या न्हू ते कुटुंबाचे मग्नेच आसना आनी कुटुंबाचे मग्ने असल्यारी ते काली नवतेकीत मात्र आसता मोगाच्या न्हू हांवें सबार कुटुंबाच्या घरांत येत आसतना पळयलां सक्कट तांची तांची भुरगीं तांच्या तांच्या कुडांत आसतात मग्ना वेळार एक पटी सांगात मेळटात आनी त्या मग्नांत फवो ते रितीन थंयसर मग्ने आसना मोगाच्या न्हू सडावत आमी आमच्या कॅथलीक फॅमिलीन आमी पळयल्यार काली आमोरी आनी तेर्स आसता आनी थंयसर ते 10 मिनटां भितर सक्कड फटाफट सांगून ते मूग देतात मोगाच्या न्हू कित्याक उपरांत आमकां थंयसर आमची कामां करूंक आसा मोगाच्या न्हू हे कुटुंबाचे मग्न न्हय मोगाच्या न्हू हाचेर देवाक खंयचोच स्थान मेळना जर तर आमी कुटुंबांत आसूं जाल्यार आमच्या कुटुंबान मग्न करच्या पयलीं आमी संगत मेळोवंक जाय आमी सगळे दिसा थंयसर कितें जालें ते सगळे आमी उलोवंक आसा मोगाच्या न्हू आमच्या कुटुंबांत त्या दिसा देवान आमचे खातीर कितें केलें देवान आमकां कशें राखून व्हेलें देवान आमकां कशें भेसोवन दिलें आमच्या भुरग्यांक देवान कशें राखलें भुरग्यांक कशें तांणी जावन दिती वाटेर येत आसतना इस्कॉलांत आसतना कशें देवान तांकां शिकूंक आदार दिलो कशें तांच्या कामांत जैत दिलें आमी हर एक मोगाच्या न्हू सांगता म्हणून डिस्कस कर न्हू आमी देवाक मग्ने कुटुंबाचे मग्ने करच्या पयले आमी एक चिंतूंक आसा आमकां देवान खंयच्या रितीन आज देवाक आमी अर्घ दिला ते सक्कड संगत मेळून आमी देवाक अर्घ दिवंक आसा मोगाच्या न्हू कुटुंबाचे मग्ने जावन आसा हे देवाक आमी संगत मेळून अर्घ दिवचे आनी आमकां कितें जाय ते सक्कड आमी संगत मेळून देवाकडे इसाचे जावन आसा कुटुंबाचे मग्ने मोगाच्या न्हू आनी थंयसर देवाचे उतर आमी वाचून त्या उतरांत आमकां त्या दीस देव कितें उलयता आमच्या कुटुंबांक कितें देव सांगूंक आशिता म्हण आमी ताच्या विशयांत इल्लो वेळ डिस्कस केल्यार मोगाच्या न्हू तो वेळ मात्र आमच्या कुटुंबांत देव काम करता बदलाक ना जाल्यार आमी आन बवडते बरी आमी खरी जे म्हणल्या खातीर आमच्या आमकांच आमी इमोशनली आमकांच आमी खुशी करूंक केल्यार मोगाच्या न्हू तांतून देवा मदें आनी आमच्या मदें खंयचोच संबंध जायना आमी चिंता जावन पुरो आमची ड्युटी आमी केली म्हणून आनी उपरांत
थर कुटुंब समस्या संगत हर एक पटी मग्न के हर एक पटी संगत आयो पुन मग्न करता एक पोट एक सला घेन पड़ोक समोगचन देवा मन वाली देव उतर उलयतना वस्तना देव उतर उलये समझला ये सकल आस्कर मात्र मोगचन कुटुंब देव बेसव मेटस देव उत्तर द्वारे तो गाइड करता मोगचन तशेस पता दाविद्रायक सम्यूल पुस्तक मुखार वसून गर थर दाविद्रायक पता मोगचन केदारा इज्रायल फिलिस्तीन फिलिस्तीन लोग इज्रायल अटैक करना देव सोलपीट ते सोर्न वर्त मोगचन आर्न फिलिपी फिलिस्तीन गावान दौरतना थर केदार सोलपेट ती सोरतर सोलपेट आसताना थर लोक वर मारेकर पीड़ा ये मोगचन आर गांठी रोग ये लोक कहता वो इज्रायल देवाक सोर नडला त्या खातीर आमकां आज हे कश्ट आयलात म्हणून ती ती सोलपेट पाटी जेरुजलेमाक धाडूंक ती तयार करतात मोगचन आनी केदारा ते तयार करतात ते तांकां तो देव नीज की तांकां आयले ते कर्ग या नीज देवतांक पळोवचे खातीर ते थंयसर ते सोलपेट धाडचे खातीर एक नवीस्त बैलाची गाडी तयार करतात आनी ताका बांदच्यो त्यो गायो कित्याक गायो केदारे ते बैलाची गाडी वरचतली गाडयो वरिनात मोगचन आनी खंयची गायरां वस्त्रूं घालतात तांकां नवेत वस्त्रूं घाल्ले दोन गायरांक ती तयार करतात आनी तातूंत ती गाडी सोलपेट त्या गाडये दोन जेरुजलेमाक धाडटात मोगचन कित्याक केदारा खंयची गायरां तांच्या वस्त्राक पळोवन पयल्या नवीत वस्त्रां घाल्ली गायरां केदारे तांच्या वस्त्रांक सोन्न वसनात पूण हे फिलिस्तीगर वो नीज देव गी ह्या देवतानूच आमकां ही शिक्षा आयला घेवन पळोवचे खातीर हे अशें करतात मोगचन केदारा सोलपेट त्या गाडये बैलाच्या त्या गाडयेर दवरले तक्षण ती गाडी सीदा जेरुजलेमाक येता मोगचन आनी आमकां फिलिस्ती लोकांक कळटा की वो नीज देव जावन आसा आका आमी हाडिल्ल्यान आमकां एक कर्ग आयलो म्हण ती चिंतात मोगचन आनी केदारा दावीद राय जाता आनी तो थोड्या दिसा थोड्या वर्सां उपरांत ही सोलपेट परत एक पटी जेरुजलेमाक हाडूंक हाडची तयार करता मोगचन आनी त्या वेळार तो कशे फिलिस्ती लोकांनी केल्ले बरी कित्याक त्या वेळार ती अभिनादाबाद म्हळ्यार एका मनशाच्या घरांत आसली आनी थंयसर ताचे पूत ते ताचे त्या सोलपेटीचे ते सोलोन व्हरतले मोगचन आनी केदारा थंय तो सोलपेट हाडटना दावीद राय कशे फिलिस्तीगारांनी केल्ले बरीस तो एक बैलाच्या गाडयेर दवरून ती गाडयेर ती सोलपेट दवरून हाडटात मोगचन मोगचन ती सोलपेट हाडचे खातीर देवाची ताकाच म्हणून नियम आसली कित्याक ती सोलपेट खंयच्याय बैलाच्या गाडयेर दवरून हाडूंक न्हय बदलाक ती खांद्यार व्हवन हाडी जी आसली ताचे खातीर रुकट बाबल रुकटाचे एक ते शिकोवच्या खातीर ते ताका एक रीत आसली पवित्र पुस्तकांत देवान त्या रिती प्रकार हाडूंक पयल्यांच फरमायलो मोगचन दावीद राय तशें करच्या बदलाक कशें फिलिस्तीगारांनी केलें तशेंच करता मोगचन आनी केदारा ती गाडयेर ती सोलपेट येत आसतना थंयसर आमी वसल्यार त्या सव्या अध्यायेंत दुसऱ्या सम्युलाच्या सव्या अध्यायेंत आमी वसल्यार थंयसर कळटा तो उच्च म्हणलो मनीस ती बैल ते बैल ती सोलपेट हालयताना पडटा म्हणून ते आपणूक घेताना थंयसर देवाचो राग येता आनी तो उच्च मरता मोगचन आनी दावीद राय पळयता दावीद राय भियान ती सोलपेट तो ताच्या घरा वरून भियेता मोगचन बदलाक ओबेद म्हणलो एकल्या मनशाच्या घरात ती वेता आनी आमी थंयसर पळयता देवाचे उतर सांगता केदारा सोलपेट ओबेदाच्या घरा आसली देवान हर एका रितीन ताका ओबेदाक आशिर्वादीत केलो म्हण केलो म्हण देवाचे उतर सांगता मोगचन मोगचन हांगासर आमी कितें शिकोवंक मेळटा जर तर आमच्या कुटुंबांत आमी देवाक खंयच्या रितीन दवरता
कशे दावीद रायन देवाचे सारखे नियम पाळन असताना तक कशे फिलिस्तीगर केल्या बरी ती सोल्लेपेट आडिल्लन आणि तो मनीस मेल्यान भियान ती सोल्लेपेट त्याच्या घरा आडूंक ना मोगचन पुन केदळा ओबेद्रेची बेसाव पळोवन दावीद्रे परत एक पेटीत सोल्लेपेट आडूंक तयार करता मोगचन आज तुझ्या आणि मुझ्या कुटुंबात आम्ही पळोवंक असा आम्ही देवाक खंच्या रीतीन आम्ही स्थान दिला आम्ही एक निजा देवाक मान केला बरी देवाच्या उत्तर प्रकार आम्ही देवाक म्हणतावंगी आम्ही देवाक वेळ दितावंगी देवाक आम्ही फवो तो जागो दितावंगी नाही कसे अन्य जातीचे कसे देवाक तानी एक भियान म्हणल्या बरी आम्ही खरी जे म्हणल्या बरी ती करतात तशेंच आम्ही करतावंगी मोगाचन त्या खातीर जर तर आम्ही आमच्या कुटुंबात देवाच्या उपस्थितीक या देवाच्या प्रेझेन्सक फवो तो जागो ना जाल्यार या आमकांच आमच्या घरांत देवाची उपस्थिती आसगी ना खळीत ना जाल्यार मोगाचन आमकां आमच्या जिनेंत खंडीत बेसाव मेळना आमचे कुटुंब खंडीत जावन जैतवन जायना त्या खातीर आम्ही हाती घेतल्या हर एका कामांनी देवाचो राग आमकां पळोवंक मेळटा मोगाचन कित्याक आम्ही देवाक मान दिल्यार आम्ही फवो ते रितीन देवाक मान करूंक आसा आमचे काळीज आमचे मन आमचे इवन आमचे घर आम्ही हर एक संगती आम्ही नितळ दवरूंक आसा मोगाचन कित्याक पवित्रात्मा नितळ जावन आसा कशें केल्यार आम्ही जाता म्हण चिंतूंक नजो ताका फवो तो स्थान आम्ही दिवंक आसा फवो तो मान आम्ही दिवंक आसा मोगाचन तेदळा मात्र आमचे कुटुंब एक जैतवन कुटुंब जावन मुखार वता त्या खातीर आज आम्ही आम्ही आमकांच आम्ही पळया मोगाचन आमचे कुटुंब आज कशें आसा आमच्या कुटुंबात फवो तो स्थान आसा गे देवाक फवो तो मान आसा गे आमच्या भुरग्यांक आम्ही देवाक स्थान दिवंक किंवा मान दिवंक शिकयला गे देवाक फवो तो वेळ दिवंक आम्ही शिकयला गे न्ही ती शिकतात तांचे शिकपाक आम्ही अड्डी जावंक नसो म्हणून आम्ही तांकां देवकन खन गेला गे मोगाचन या आमचे कामच आम्ही देवकन खन गेला गे आमचे बिझनेस आम्ही देवकन खन गेला गे या आमच्या मोगाच्या मनशांकच आम्ही देवकन खन घेवन तांचे खातीर दीस आणि रात आम्ही चिंतून आम्ही करतो ना सांगे नाही बदलाक आम्ही सक्कड आमची खंत सक्कड आमची बेजारे आमकां रसलो देव आसा आमचे खातीर त्या खुर्स्यार रगत सगळे वरून आमचे खातीर जीव दिलो तो जेजू आसा म्हणून आम्ही ताच्या हातान दिवन आम्ही खंतीविने जियेतावंगे आणि ताका संपूर्ण रितीन आमच्या काळजांत आमच्या मनांत आमच्या घरांत आमच्या कुटुंबात आम्ही देव जावन स्वीकार केला गे म्हणून आम्ही एक घडी भर चिंत्या मोगाचन आणि कसे आमचे ते आज जोशवान सांगले बरी हाव आणि म्हजे घराने आम्ही देवाची मात्र सेवा करता म्हळे सांगूंक आमचे ते धैर आसा गे आमचे वंटार ती उतरां आसात गे म्हणून आम्ही पळया मोगाचन तर आम्ही देवाक त्या रितीन मान करू ना जाल्यार आज हे देवाचे उतर आयकल्या उपरांत आम्ही देवाकडे बक्षणे मागया देवाकडे कृपा मागया मोगाचन कित्याक जेजू ख्रिस्तचे पवित्र रगत खंडीत जावन ताणे आमकां सुटका दिले ते रगत आमकां मुखार ते रक्षण दितले आनी पवित्रत्मेच्या बळान आनी कृपेन आमी देवाक मानवची चिनी जिवंक पावतिल्ले हांव